नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। नवरात्रीचे 9 दिवस आपल्याकडे घटस्थापना झालेली आहे। घटस्थापना तुमच्याकडे नसेल तर अखंड दिवा तरी प्रज्वलित केला असेल आई भगवतीचा, आपल्या कुलदेवीचा। 9 दिवस सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात वास असतो आणि जेव्हा साक्षात आई भगवती तुमची कुलदेवी तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा मान सन्मान करणं, देवीची ओटी भरणं हे तर आपण केलंच पाहिजे। आणि जशा पद्धतीने जशी आपल्याला जमेल तोडकी मोडकी सेवा ही सुद्धा आपण करायलाच हवी। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवीची अगदी कोणतं साहित्य घ्यायचं, काय घ्यायचं, एखादं साहित्य नसेल तर काय करायचं, साध्या सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची, ओटी भरताना कोणता मंत्र म्हणायचा, ओटी भरल्यानंतर त्या ओटीचं काय करायचं, अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि अजून बरीचशी माहिती। सर्वात अगोदर ओटी कोणत्या दिवशी भरायची, तुम्ही अष्टमी किंवा नवमी म्हणजे 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला देवीची ओटी भरू शकता। आता तुमच्या घरी घटस्थापना असेल तर जिथे आपण घटस्थापना केलेली आहे तिथे ओटी भरायची आहे। तुम्ही घटस्थापना केली नसेल, एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा फोटो ठेवून किंवा मूर्ती ठेवून अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर तुम्ही तिथे ओटी भरू शकता। किंवा तुम्ही फक्त देवघरासमोर अखंड दिवा लावलेला आहे तर देवघरासमोर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक काहीतरी असेल ना तर तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे। क्लिअर झालं? कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आमच्याकडे घटस्थापना केलेली नाहीये, मग ओटी कशी भरावी, म्हणून हे 3 ऑप्शन तुम्हाला क्लिअर केले। आता नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला घरी तर ओटी भरायचीच आहे कारण सूक्ष्म रूपात कुलदेवी आपल्या घरामध्ये आहे, पण त्याचबरोबर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला ओटी भरायची आहे। ज्या दिवशी तुम्ही घरी ओटी भरणार आहात देवीची त्याच दिवशी तुम्ही बाहेर मंदिरात पण ओटी भरली तरीसुद्धा चालेल, किंवा मंदिरामध्ये बाहेर ओटी भरायची असेल तर कोणत्याही दिवशी नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकते। आणि तुम्हाला घरीसुद्धा अष्टमी आणि नवमी या तिथीला जर ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही पंचमीला म्हणजे 5व्या माळेलासुद्धा ओटी भरू शकता, किंवा या माळेलासुद्धा तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीचे 9 दिवसामध्ये कधीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता। आता तुम्हाला जर हवं असेल तर जेव्हा कधी आपण हा व्हिडिओ बघतोय त्या दिवसापासून नवमीपर्यंत दररोज अगदी म्हणजे ब्लाऊज पीसने तुम्ही देवीची दररोज सुद्धा घरामध्ये ओटी भरू शकता। आणि अष्टमीला किंवा नवमीला जसं आपण आता तुम्हाला सांगणार आहे की साडी वगैरे सगळ्या साज शृंगार ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालतं। बरेच जण असं करतात की दररोज ब्लाऊज पीसने ओटी भरतात आणि मग अष्टमीला किंवा नवमीला मग सगळं साडी वगैरे हे सगळं साहित्य घेऊन ओटी भरली जाते, तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, केलं तर खूप चांगलं आहे। आता ओटी कधी भरावी, ओटी सकाळची जेव्हा आपली तुम्ही आरती वगैरे सकाळची करत असाल देवपूजा वगैरे झाल्यानंतर ती जी वेळ असते 10च्या अगोदर 11च्या अगोदर या वेळेमध्ये ओटी भरली तर अतिशय उत्तम, किंवा दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ओटी भरू शकता असं काही नाही। पण आपण कोणतेही देवाचं वगैरे कार्य करायचं म्हटलं तर सकाळची सात्विक वेळ उत्तम मानतो, त्यावेळेमध्ये आपलं मन एकाग्र होतं, आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ नसतो, आजूबाजूंना जास्त आवाज वगैरे नसतो, त्यामुळे या वेळेमध्ये भरली तर चांगलं आणि उत्तम मानलं जातं। बाकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही भरू शकता। आता कुळदेवीची ओटी भरण्यासाठी नेहमी तुम्ही 9वार साडी जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून 9वार साडी घ्या। पण आपण काय करतो बऱ्याच वेळेला की देवीची ओटी भरली मग ती आपल्यालाच घालायची आहे, मग आपल्याला जशी घालायची तशी साडी घेतो, पण असं नाही करायचं। कधीही तुम्ही कोणत्याही देवी तुमची कुलदेवी कोणती असू द्या देवीला ओटी भरण्यासाठी शक्यतो 9वारी साडी तुम्हाला घ्यायची आहे। पण 9वारी साडी तुम्हाला भेटली नाही तर साधी साडी आपण घेऊ शकतो, पण ती काठापदराची असावी आणि रेशीम असावी कारण रेशीम धागा जो असतो तो देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या आकर्षित करून घेण्याची शक्ती रेशीम धाग्यामध्ये जास्त असते, म्हणून म्हटलं जातं की 6वारी साडी जर आपण घेतली तर ती रेशीम साडी घ्यावी, रेशीम धाग्याची आणि काठापदराची असावी। आजकाल बऱ्याच डिझाईनच्या वगैरे किंवा साध्या लेसच्या वगैरे अशा साड्या असतात तर तशा साड्या घ्यायच्या नाही, काठापदराची नाही तर सरळ 9वारी साडी घ्यायची आहे। 9वारीसुद्धा जो रेशीममध्ये वगैरे तशी 9वारी मिळते ना तर तशी घ्यायची आहे, बाकी नसेल तर तुमच्याकडे जशी मिळेल तशी तुम्हाला घ्यायची आहे। आणि साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असेल तरीसुद्धा वरतून आपल्याला एक खण ठेवायचा आहे, म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे बरेच जणी की साडी घेतात आणि त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवलेलं नाही, मग मी विचारलं पण होतं की ह्याच्यावरती ब्लाऊज पीस कसं नाही, तर म्हणे या साडीमध्ये आहे ना ब्लाऊज पीस म्हणून आम्ही ठेवत नाही। पण असं कधीच नाही करायचं, भलेही आपण आपल्या घरात कोणी आलं आणि त्यांची जरी ओटी भरतोय ना त्या साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असलं तरी दुसरं वरतून एक ब्लाऊज पीस ठेवायचं असतं, त्याच्यामुळे देवीच्या साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असलं तर वरतून एक खण ठेवायचं आहे, त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत।
त्यानंतर हळकुंड, बदाम, सुपारी, खोबरं ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या त्याच्यामध्ये, आणि आवर्जून 11 रुपये 21 रुपये यथाशक्ती तुम्ही 500 ठेवा, 2000 ठेवा, पण कमीत कमी 11 रुपये त्या ओटीच्या साहित्यावर ठेवायचे आहे. आणि आपल्या घरीसुद्धा कोणी आल्यानंतर जेव्हा आपण ओटी भरतो ना, तर बऱ्याच वेळेला मी बघितलं आहे की असंच ओटी भरतात, त्यावर 1 रुपया किंवा 11 रुपये असं काही ठेवत नाहीत. पण कोणाची आपण दुसऱ्यांची जरी ओटी भरतोय ना, त्यावर 1 रुपयाचं नाणं का होईना ठेवायचं आणि ओटी भरायची. आपण जर ते ठेवलं नाही तर म्हटलं जातं की आपल्याकडे दरिद्रता, भलेही आपल्याला वाटतं की अरे मी कशाला पैसे देऊ, मी तर हे साडी किंवा ब्लाऊज पीस देते. नाही, पण 1 रुपया तरी ठेवा. बघा, जी आपण म्हणतो ना की घरामध्ये भरभराट, माता लक्ष्मीची कृपा होणं, आपलं लक, गुड लक काम करणं, तर त्या गोष्टी होत असतात. म्हणून 1 रुपया तरी कोणाचीही ओटी भरत असाल तर तुम्ही त्यावर ठेवायची आहे. पैसे न ठेवता ओटी कधी कोणाची भरायची नाहीये, तर ते ठेवायचं. त्याचबरोबर गजरा किंवा वेणी, तुम्हाला जे मिळेल ते ओटीवर ठेवायचं आहे. तुम्हाला तांबूल म्हणजे पानाचा विडा सुद्धा ओटीवर ठेवायचा आहे. तांबूल म्हणजे पानाचा विडा विसरायचं नाहीये ठेवायला, कारण याशिवाय देवीचा मान सन्मान जो आहे तो तांबूल आणि गजऱ्याशिवाय अपूर्ण मानला जातो. त्यामुळे या दोन गोष्टी आवर्जून ठेवायच्या आहेत. आणि पानाचा विडा जो आहे तो बरेच जण विचारतात की बाहेर आम्ही पानपट्टीवरून वगैरे आणावा का, तर जेव्हा आपण देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल किंवा पानाचा विडा आपल्या हाताने बनवतो, तर या अशा वेळेला जे दुर्भाग्याच्या रेखा ज्या असतात आपल्या हातावर, तर त्या सौभाग्यामध्ये बदलतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे स्वतःच्या हाताने पानाचा विडा तुम्ही लावा आणि तो ओटीच्या साहित्यात किंवा देवीला तुम्ही अर्पण करा. शक्य झालं तर, बाकी तुम्हाला नसेलच जमत तर तुम्ही विकत आणला तरी सुद्धा चालू शकतं. पानाचा विडा आणि गजरा किंवा वेणी ठेवायची आहे. त्याचबरोबर जे आपण साज शृंगारचं जे सामान म्हणतो, हिरव्या बांगड्या असतील किंवा त्याच्यामध्ये छोटासा आरसा असतो, कंगवा असतो, तुम्ही ह्या वस्तू वेगवेगळ्या पण घेऊ शकता. किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पूर्ण पॅकेट पण असतं, सगळ्या त्याच्यामध्ये आरसा वगैरे सगळ्या वस्तू असतात, त्या तुम्ही ठेवल्या तरी सुद्धा चालू शकतं. अगदी नेल पॉलिश, टिकलीचं पॉकेट, अत्तरची बॉटल वगैरे हे सगळं आहे. मणिमंगळसूत्र पूजा साहित्याच्या दुकानामध्ये बघा, असं छोटंसं ओवलेलं मणिमंगळसूत्र मिळतं, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये 5 मणी असतात आणि 2 मंगळसूत्र आणि काळ्या मण्यात ओवलेलं असतं, तर ते सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे. या वस्तू ज्या आहेत त्या साडीवर सगळ्या ठेवायच्या. आणि हे एका ट्रेमध्ये किंवा एका स्टीलच्या ताटलीमध्ये, इथे प्लास्टिकचं वगैरे काही वापरायचं नाही. तुम्ही स्टीलची ताटली घ्या, पितळेची घ्या, ट्रे वगैरे पण असेल तर तो स्टीलचा तुम्ही घेऊ शकता, किंवा सरळ मोठी ताटली, थाळी वगैरे त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य ठेवलं तर अतिशय उत्तम. हे आपण त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर, म्हणजे सुरुवातीला खाली साडी, त्याच्यावर खण, त्याच्यावर तांदूळ, ते हळकुंड वगैरे ओटीचं साहित्य, हे सगळं साहित्य, गजरा वगैरे सगळं ठेवायचं, एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं, पाणीदार नारळ ठेवायचं. आपल्याला कोणीतरी ओटीत दिलेलं किंवा कोणत्या मंदिरामध्ये आपल्याला मिळालेलं ते नारळ ठेवायचं नाही, आपण स्वतःच्या पैशांनी कष्टाच्या ह्यानी पाणीदार नारळ विकत आणायचं, ते ठेवायचं. तुमच्या घरात असलेलं नारळ तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण त्याच्यामध्ये पाणी असावं. आतलं पाणी आटलेलं नारळ ओटीमध्ये कधीच ठेवायचं नाही. त्यानंतर हे त्याच्यावर सगळं, साडीवरच ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या. आणि त्या साडीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला ओटी भरताना अखंड दिवा तर आपण लावलेलाच आहे, त्यासोबत तुम्ही एक तुपाचं निरांजन सुद्धा लावू शकता, कारण आपण देवीचा मान सन्मान करत आहोत आणि देवीला तुपाचं निरांजन, देवीची सेवा करताना महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे तुपाचं निरांजन एक लावू शकता, धूप, अगरबत्ती, सुगंधित जे आहे ते लावू शकता, कारण देवीला सुगंध प्रिय आहे. आणि तुमचं जे देवघर आहे तर देवघरामध्ये सुद्धा दिवा लावलेला ठेवा. बरेच जण काय करतात की नवरात्री वगैरे आहे, मग जिथे घट वगैरे बसवलेले, मग आपण तिथे पूजा करतोय जेव्हा, फक्त तिथेच दिवा लावायचा, तर तसं नाही. आमच्याकडे काय आहे ना, तुम्ही घरामध्ये कुठे कशाचीही पूजा मांडा, अगोदर तुमच्या देवासमोर दिवा लावलेला पाहिजे, अगोदर तुमची देवपूजा वगैरे सगळं झालेलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर या गोष्टी केल्या जातात. तर कारण आपल्या घरामध्ये जे देव वगैरे असतात त्यांचा पण मान सन्मान आहे, तर तिथे देवघरामध्ये अंधार आणि इकडे तुम्ही दिवा लावला तर असं नाही करायचं. तर देवासमोर पण दिवा लावलेला असावा जेव्हा तुम्ही ओटी भरताय, तेव्हा आपण बसायला आसन घ्यायचं आहे, फरशीवर बसायचं नाहीये. आता बरेच जण असं विचारतात की साडीच घालावी का ओटी भरताना. बघा, साडी घातली तर अतिशय उत्तम, नाही तर तुमचा जो पंजाबी ड्रेस वगैरे आहे किंवा तुम्ही लेगिन्स टॉप जे घालता ते घेऊ शकता, त्याच्यावर तुम्ही ओढणी घ्यायची आहे. कारण बघा, काय घालायचं काय नाही कसं राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि कोणाला कशात कम्फर्टेबल वाटू शकतं, कोणाला कोणत्या पोशाखामध्ये अनकम्फर्टेबल वाटू शकतं, तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण विचारलं जातं म्हणून मी ही गोष्ट क्लिअर केली.
ओटीचं ताट किंवा जो ट्रे आहे साहित्य ठेवलेला तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे, आपल्या छातीच्या समोर धरायचा आहे, देवीचं तुमच्या नाव घ्यायचं आहे, कमीत कमी 5 वेळा तुमच्या देवीचा जो कोणता मंत्र असेल तो बोला, तुमचं नाव आणि कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला कोणत्या माळेला तुम्ही ओटी भरत आहात हे सुद्धा सांगा, आणि त्याचबरोबर कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा, कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये एकोपा, आनंद, प्रेम, घरात भरभराट राहावी, तुमच्या सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, आणि अशीच कुलस्वामिनीने तुमच्याकडून त्यांची सेवा करून घ्यावी, कुलस्वामिनीचा मान सन्मान असाच तुमच्याकडून होत राहो अशी प्रार्थना वगैरे सगळी देवीला करायची. आणि हे सगळं आपण ओटीचं साहित्य वगैरे ताटात ठेवत असताना, हे सगळं करत असताना कुलदेवीचा तुमचा जो मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे. पण बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहीत नाही, तर अशा वेळेला जो नवार्णव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आपण म्हणू शकतो. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरी सुद्धा आपण हा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. आणि ही देवीची जेव्हा ओटी भरताना आपण सगळी प्रोसेस करतोय प्रार्थना वगैरे झाल्यानंतर, तर तेव्हा सुद्धा आपल्या मुखामध्ये तोंडामध्ये हा जो मंत्र आहे ना नवार्णव मंत्र तो आपल्याला चॅन्ट करायचा आहे, म्हणजे तो कंटिन्युटीमध्ये म्हणायचा आहे. आणि ही ओटी जी आहे ती तुम्हाला ज्या चौरंगावर तुम्ही अखंड दिवा लावला असेल किंवा घटस्थापना केली असेल पाटावर, चौरंगावर किंवा देवघरासमोर तुम्ही ओटी भरत असाल, तर त्या देवघराला किंवा त्या पाटाला किंवा त्या चौरंगाला ह्या ओटीचं जे ताट आहे त्याचा तुम्हाला स्पर्श करायचा आहे, आणि त्यानंतर हे ओटीचं ताट तुम्हाला तिथे समोर एखाद्या पाटावर किंवा कशावर तरी ठेवायचं आहे, डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही. तुमच्याकडे पाट नसेल तर जमिनीवर आसन ठेवा आणि त्या आसनावर हे ओटीचं साहित्याचं जे ताट आहे किंवा ट्रे आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे, असाच ठेवायचा आहे. आणि ओटी भरल्यानंतर किमान त्या दिवशी तरी ते ओटीचं ताट तिथेच ठेवा, ते लगेच उचलून दुसरीकडे ठेवून लगेच पॅक करून वगैरे गोष्टी ठेवायच्या नाही, ते त्या दिवशी तिथेच ठेवायचं आहे. आणि मग तुम्हाला हे झाल्यानंतर तुमच्या ज्या त्या दिवशीच्या सेवा असतील, दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे हे सगळं तुम्ही करू शकता, किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र, अर्गला स्तोत्र, जे काही तुम्ही सेवा करता, तर ह्या ओटी भरल्याच्या नंतर तुम्ही ते तुमच्या सेवा केल्या तुम्ही ते म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं. आता ओटी केल्या भरल्यानंतर या साहित्याचं काय करायचं आहे, तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत की तुम्ही ओटी भरल्यानंतर त्या ओटीचं काय करू शकता. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईल, डिस्क्रिप्शन बॉक्स पण तुम्ही चेक करू शकता, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि त्या तिन्ही पद्धतीपैकी जे तुम्हाला योग्य वाटेल तर त्या पद्धतीने तुम्ही जे ओटीचं साहित्य आहे त्याचा वापर करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी जी आहे ती नवरात्रीमध्ये भरायची आहे. आणि ही कुलदेवीची ओटी भरत असताना याच्यापैकी जर एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, अगदी तुम्ही खणा नारळाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालू शकतं. एखादी गोष्ट इकडे तिकडे असले तर चालते, शेवटी काय ना आपला भाव आपली भक्ती महत्त्वाची आहे. फक्त एखादी गोष्ट नाही आहे म्हणून मी ओटीच भरणार नाही तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये यथाशक्ती तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे, बाकी तुमची प्रार्थना, तुमचा भाव हा देवीसाठी महत्त्वाचा आहे. अतर्क्यतेने हाक मारणं महत्त्वाचं आहे. काहीच तुम्हाला शक्य नसेल ना, तर अगदी एक ब्लाऊज पीस आणि त्याच्यावर नारळ ठेवून खणा नारळाने तुम्ही ओटी भरली देवीची तरीसुद्धा देवीला ते प्रिय आहे. नमस्कार.